प्रवीणा शिरपूरकर, नवराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. छोट्या पडद्याचा हा एक हँडसम चेहरा आता एक मोठ्या पडद्यावर येणार आहे. आपल्यासोबत आहे हर्षद अतकरी. एक नवा सिनेमा येतोय शॉर्ट अँड स्वीट, या निमित्ताने आपण हर्षदशी जाणून घेऊया त्या सिनेमाबद्दल. हाय हर्षद, कसा आहेस? नवराष्ट्रमध्ये तुझं खूप खूप स्वागत. काय सांगशील सिनेमाबद्दल? शॉर्ट अँड स्वीट जसं ह्या सिनेमाचं नाव आहे, तशीच एक शॉर्ट अँड स्वीट स्टोरी आम्ही लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे शॉर्ट अँड स्वीट पद्धतीने. आणि मला गॅरंटी आहे की ती फिल्म लोकांना नक्कीच आवडणार आहे, कारण ज्या प्रकारची ती गोष्ट आहे आणि ज्या प्रकारे ती गोष्ट मांडली आहे, आणि ऑब्व्हियसली सोनाली मॅम आणि एवढे सगळे मोठे मोठे ॲक्टर्स आहेत ज्यांनी खूप छान काम केलं आहे. सो मला असं वाटतं की ही फिल्म मला आवडली आहे, कारण मला अशा पद्धतीच्या फिल्म्स आवडतात. सो आय होप ते सगळ्यांना सुद्धा आवडेल. तुझा पहिला चित्रपट, किती एक्साइटमेंट आहे? तू आधीपासून काम करतोय. एक्साइटमेंट तर आहेच, म्हणजे फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल म्हणतात ते आहेच, आणि मग ते कुठलंही काम असू दे. आणि थोडीशी एक्साइटमेंट आहे, थोडीशी भीती आहे, थोडीशी धाकधूक आहे की लोकांना, म्हणजे जसं त्यांनी टेलिव्हिजनवर इतकी वर्ष प्रेम दिलं आहे, इतक्या मालिका त्यांना आवडल्या आहेत, प्रत्येक पात्र त्यांनी डोक्यावर घेतलं आहे. आय होप हे कॅरेक्टरसुद्धा मी तेवढ्याच प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि माझं हे कामसुद्धा आवडेल, आणि नुसतं माझंच काम नाही तर आमची अख्खी फिल्म आवडेल. सो लेट्स सी. शॉर्ट अँड स्वीट हे जे टायटल आहे, त्यापैकी तुला शॉर्ट अँड स्वीट कोणती गोष्ट आवडली या सिनेमाबद्दलची? गोष्ट ती एकच गोष्ट आहे की त्याची स्टोरी. मी ॲक्च्युली तिथेच सोल्ड झालो होतो जी स्टोरी, आणि मी खूप नशीबवान स्वतःला समजतो की ही स्टोरी, म्हणजे ते जेव्हा संजूच्या रोलसाठी शोधत होते ॲक्टर, तर त्यांनी मला पहिलं मला विचारलं, मी पटकन ऑडिशन देऊन टाकलं आणि मला तो रोल मिळाला. सो सोनाली मॅमसोबत काम करतो. सोनाली मॅम ऑब्व्हियसली सगळ्यांच्या फेवरेट आहेत, सगळे खूप त्यांचे फॅन आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? खूप छान होता. पहिलं थोडंसं असं होतं की बापरे, आता म्हणजे कसं, यांच्या कामाची पद्धत काय असेल, आपण एकवेगळ्या ठिकाणी कामं केली आहेत याआधी, यांच्यावर काम नाही केलं आहे. सो एक आपण एक डोक्यात बनवून जातो ना की कसं करत असत, पण शी इज व्हेरी कूल. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांना काय म्हणू आपण, जेलअप केलं, मी असेन किंवा माझ्या बाबांचं रोल जे करत आहे श्रीधर ते असतील, तर तो नर्वसनेस त्यांनी घालवला. आणि ऑब्व्हियसली हेच आपण म्हणू की एका एक्सपिरियन्स कलाकाराचं काय म्हणू ना आपण, एक लक्षण असतं आणि जे आपल्याला पण शिकायला मिळतं त्याच्यातून खूप. सो त्यांच्यावर खूप मजा आली, खूप चिलॅक्स आहेत त्या. छोट्या पडद्यावरचा अनुभव आणि आता मोठ्या पडद्यावरचा अनुभव यामध्ये खूप तफावत असेल, काय सांगशील? तफावत बऱ्याच आहेत, पण मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर कॅरेक्टर इज कॅरेक्टर, मध्ये तुम्ही कुठेही प्ले करा. आपण रिअल लाईफमध्ये पण, मला हर्षद प्ले करावा लागतोच रोल, वेगवेगळे प्रॉब्लेम्स येत असतील, वेगवेगळ्या गोष्टी येत असतील, आय हॅव टू टॅकल दॅट. सेम आहे इथे, हा संजू आहे, आता जी मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये तो कबीर आहे. सो किंवा ही फिल्म करत होतो तेव्हा तो शुभम होता, जो फुलाला सुगंध माती समजला होता. सो ते कॅरेक्टर इज कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरच्या थॉट प्रोसेसने जर विचार केला तर मला असं वाटतं की थोड्या गोष्टी सोप्या होतात, मिक्स करायला गेलं तर कठीण आहे. एक लास्ट प्रश्न, वडील आणि मुलाच्या नात्यावर बेसिकली हा चित्रपट बेस आहे, तर तू काय सांगशील त्या नात्याबद्दल, तुझ्या अनुभवाबद्दल? सी, हे जे वडील आणि मुलाचं नातं आहे ना, ते खूप मी असं म्हणेन की युनिक आहे, त्यामुळेच आमची फिल्म कदाचित युनिक होते. आमचा USP आहे, श्रीधर जे कॅरेक्टर करता आहेत वामन, या नाव वामनचं, तो USP आहे आमच्या फिल्मचा. आणि त्याचा प्रवास कसा झालेला आहे, काय त्याने फेस केलेला आहे, सो त्यामध्ये मी असं म्हणेन की हे मुलाचं आणि बापाचं नातं फार वेगळं आहे, राधर दॅन मे बी माझ्या रिअल लाईफमधलं असेल. सो ते तिथे काही मॅच नाही आहे, तिथे कम्प्लीट मिसमॅच आहे.